Yeah.
राजपुर नगरी राज्य करीत होता राजा विक्रांत क्रांतिपुर नगरी राज्य करीत होता राजा विक्रांत पुत्र आणि कन्या त्याच्या वंशात पुत्र आणि कन्या त्याच्या वंशात प्रजा त्याची होती प्रजा त्याची होती आनंदात सदा आनंदात Oh, my God.
Bye.
पण मी इथपर्यंत येऊन पोचलो खरं, पण साधना कुठे आहे? दादा साधना आलात तुम्ही? नमस्कार प्रतिवादा. आशीर्वाद आहे तुला. बरं होतीस कुठे तू बाबा? आम्ही कुठे जाणार? मैत्रिणी समावेश. ठीक आहे, पण एक ऐक, आता देवाची पूजा करण्याचा वेळ झाला. हो, तो तू फुलं आणशील का? बाबा तुमच्या पूजेसाठी ती लागणारी फुलं मी घेऊन येईन. हुशारच आहेस तू, मग तेवढं एक काम कर. हा, आणि आता प्रभूचे नामस्मरण करण्याचं व ध्यानस्थान वाचण वेळ कर. मुली बरोबर आहेत. हो, ¡Gracias!
तुम्हाला महाराजांनी सांगितलं नाही? आम्हाला पण सांगितलं नाही. असं काय झालं? आता महाराजांना बोलावलं विचारलं पाहिजे. महाराजांना बोलावलंच पाहिजे हे समजणार नाही. जा दातीने महाराजांना. दरबारात आज गडबड कसली? पण युवराज तुमच्या चेहऱ्यावरती हार का? तुमचा चेहरा असा पडलेला नाही. दरबारामध्ये एकता खरी आहे, परंतु आम्ही दोघं लहानपणापासून एकत्र वाढलो, एकत्र खेळलो, एकमेकांच्या भावना समजून घेतल्या. तुम्ही युवराज प्रधानजीने काहीही गैर केलेलं नाही. त्यांनी योग्य कट केले. नाही पिताजी, शोभना असं वागूच शकत नाही. विश्वास आहे आमचा तिच्यावरती. आम्ही राजा आहोत हे एखाद्याला न्याय दंड द्यायचा असेल. Thank you.
काय सांगायचं आहे ते मी माझ्या अंतर्ज्ञानाने आधीच जाणलं आहे. तुला आता सांगायची काही गरज नाही. काय मुलीवरिया? हे आम्ही सांगणार होतो ते आपण अंतर्ज्ञानाने जाणला. हो तेही आम्ही जाणलं आहे. युवराज तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हो तुम्ही इथे येण्याचं कारण मी जाणलं आहे. मी जाणला. तुम्हाला ऐकायचं आहे का ते सांग. मग ऐका तर. तुम्ही तुमच्या बहिणीचा शोध घेत इथपर्यंत आला आहात. हो मुलीवरिया आपण जे कथन करतात ते सत्य किंवा असत्य. माझ्या बहिणीचा बहिणीचा शोध घेता घेता मी चोर या पद्धतीने पर्यंत आलो. फक्त एवढं नाही तर तुमच्या बहिणीला एका राक्षसाने काय करून काय होय उगाय आमचा शोध नाही माझ्या ताईला त्या राक्षसाने काय करून राक्षसाने तिला कोणती इजा केली नाही. आतापर्यंत इजा केली. ती सुखरूप आहे. फक्त एवढंच आहे की तो तिच्यावर लग्न करण्यासाठी जबरदस्ती करत आहे. हो हो तो राक्षस माझ्या बहिणी बरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करतो. तो राक्षस क्रूर आहे. मला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. त्या राक्षसाचा सामना करून माझ्या सोबत माझ्या ताईला तुला शांत व्हा. असा कोणताही निर्णय एकाएकी घेणे कसं झालं नाही. कसं शांत होऊ म्हणून एकदम सांगा. माझी बहीण तिकडे पावडी सापडली. मी सर्व काही सांगू शकतो. तुमच्या मनाची घालमेल मी समजून घेते. अरे वा सोपे आहे तुम्हाला. हो सेनापती पण पहिला कसं ते आल्यावर राज दरबारात राजांना कल्याण आणि हे आशीर्वाद घ्यायचे असतात. तुम्ही काहीतरी बनवायचं असतं. प्रधान सरकार तुम्हाला कल्याणच होणार आहे. आम्ही कशाला मरायला आलो आहे. अरे मागे काय घडलं ना आम्ही करत आलो आणि तू प्रधान सरकार महाराज.
Thank you.
Thank you.
सेना घेऊन आले आहेत प्रधानजी. ओळखलं का आम्हाला? ओळखलं. समजलं का?